Dear student, in the last lecture we have seen blood circulatory system, heart structure and function. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही रक्ताभिसरण संस्था ज्या आहेत तर ती रक्ताभिसरण संस्था त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर असणारे जे काही हृदय त्या हृदयाची असणारी जी काही रचना आणि असणारे जे काही त्या हृदयाचं असणारे जे काही कार्य जे आहे तर ते कार्य आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला पाहिले. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे ब्लड व्हेसल स्ट्रक्चर अँड फंक्शन, म्हणजे असणारं जे काही हृदय जे आहे तर त्या हृदयाची सॉरी रक्त ब्लड व्हेसल्स म्हणजे त्या ठिकाणी ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो तो रक्तवाहिन्या ज्या आहेत तर त्या रक्तवाहिन्या त्यांची असणारी जी काही रचना आणि त्यांचं असणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. तर या ठिकाणी असणारे जे काही आकृती जे आहे तर त्या आकृतीमध्ये कशा पद्धतीने असणारं जे काही रक्त जे आहे तर ते रक्त त्या ठिकाणी हृदय जे आहे तर त्या हृदयामध्ये येताना दिसतं, कशा पद्धतीने त्या ठिकाणी कोणकोणत्या भागामध्ये जाताना दिसतं तर ते आपल्याला हे डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. पुढे पाहता हर्ट इज बीटिंग कंटिन्युअसली. आपल्या लक्षात येताना दिसतंय की हृदय जे आहे तर त्या हृदयाची असणारे जे काही स्पंदनं जे आहेत तर ती बंधनं त्या ठिकाणी सतत त्या ठिकाणी आपल्याला चालू राहताना त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे हर्ट इज बीटिंग काय म्हटले कंटिन्युअसली, हृदयाची असणारी जी काही स्पंदनं जी आहेत तर ती स्पंदनं त्या ठिकाणी आपल्याला सतत त्या ठिकाणी चालू असताना दिसतात. आणि ड्यू टू धिस ब्लड कंटिन्युअसली सर्क्युलेट्स थ्रू द ब्लड व्हेसल. आणि याच्यामुळे काय होताना दिसतंय रक्तवाहिन्या ज्या आहेत तर त्या रक्तवाहिन्यांमध्ये सतत रक्त जे आहे तर ते रक्त त्या ठिकाणी फिरत राहताना दिसत. देअर आर टू मेन टाईप्स ऑफ द ब्लड. आणि या ज्या काही रक्तवाहिन्या ज्या आहेत तर त्या रक्तवाहिन्यांची प्रामुख्याने दोन प्रकारच्या त्या ठिकाणी असतात. तर तिची पहिली आपल्याला दिलेली की आर्टरीज ज्याला आपण त्या ठिकाणी रोहिणी म्हणताना दिसतो किंवा धमनी आपण मराठीमध्ये धमनी म्हणताना दिसतो. आता पुढे ब्लड व्हेसल्स which carry the blood away from the heart are called as the artery. म्हणजे हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे रक्त नेणाऱ्या ज्या काही वाहिन्या ज्या आहेत तर त्या वाहिन्यांनाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी आर्टरीज त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, धमन्या त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी पाहता ही जी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये रेड रंगामध्ये आपण आर्टरीज जे आहे तर ते आर्टरीज त्या ठिकाणी दाखवली किंवा मागे असणारी जी काही हृदयाची असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये तुमच्या असं लक्षात येईल पा या ठिकाणी असणारी जी काही रेड रंगामध्ये म्हणजे या ठिकाणी विविध अशा प्रकारचे असणारे जे काही भाग जे आहे तर त्या भागाकडं म्हणजे हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडं रक्त नेणारी जी काही आर्टरीज जे आहे तर त्या आर्टरीजला आपण त्या ठिकाणी सिस्टमिक एरोटा त्या ठिकाणी म्हटलेले आहे. म्हणजे त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी महाधमनी जी आहे तर ती महाधमनी त्या ठिकाणी म्हटलेली. आता फक्त एवढंच तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा की हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे रक्त नेणाऱ्या ज्या काही वाहिन्या ज्या आहेत तर त्या वाहिन्यांनाच काय म्हटलेलं आपण तर त्या ठिकाणी काय म्हटलेले धमनी जी आहे तर ती धमनी त्या ठिकाणी म्हटलेली किंवा आर्टरीज त्याला त्या ठिकाणी म्हटलेले. पुढे एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड टुवर्ड्स लंग्स आल कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे धमन्या ज्या आहेत तर त्या धमन्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलेले पा एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड टुवर्ड द लंग आल कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे फुफ्फुस धमनी जी आहेत तर त्या फुफ्फुस धमनीच्या व्यतिरिक्त इतर सर्व असणाऱ्या ज्या काही धमन्या ज्या आहेत तर त्या धमन्या काय करताना दिसतात ऑक्सिजनयुक्त रक्त जे आहे तर त्या ऑक्सिजनयुक्त रक्त त्या ठिकाणी वाहून त्या ठिकाणी नेताना दिसतात. आणि पुढे पाहता दीज आर डीपली लोकेटेड इन द बॉडी अँड दिअर वॉल्स आर थिक. आणि अशा प्रकारच्या ह्या असणाऱ्या ज्या काही धमन्या ज्या आहेत तर त्या धमन्या शरीरामध्ये खोलवर त्या ठिकाणी असतात. आणि पुढे आपल्याला सांगितलंय त्यांची असणारी जी काही पेशी भित्तिका ज्या आहेत किंवा त्याची असणारी जी काही धमन्यांची असणारी जी काही भित्तिका ज्या आहेत तर ते भित्तिका कशी सांगितली वॉल कशी सांगितली थिक म्हणजे जाड त्या ठिकाणी असते. आणि दीज व्हेसल्स
डू नॉट हॅव हॉल्स हे मात्र त्या ठिकाणी डिफरन्ससाठी लक्षात ठेवा, फरकासाठी लक्षात ठेवा. या ठिकाणी धमन्यांचे आहेत तर त्यांची असताना जी काही पोकळी जी आहेत तर त्या पोकळींमध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची असणारी जी काही झडप जी आहे तर ती झडप त्या ठिकाणी नसते. आपल्याला आर्टरीज आणि व्हेन्स याच्यामधला डिफरन्स ज्यावेळेला विचारला जाईल तर त्यावेळेला लक्षात ठेवायचं की असणाऱ्या ज्या काही आर्टरीज ज्या आहेत तर त्या आर्टरीजमध्ये कोणत्या प्रकारचं असणारं काही हॉल्स ज्या आहेत झडपा ज्या आहेत तर त्या झडपा त्या ठिकाणी नसतात. त्याच्यानंतरचं दुसरं आपल्याला त्या ठिकाणी आपण काय पाहतो रक्तवाहिन्या ज्या आहेत तर त्या रक्तवाहिन्यांचे प्रकार त्याच्यामधला दुसरा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी दिलेले व्हेन्स ज्याला आपण त्या ठिकाणी शीर म्हणताना दिसतो किंवा नीला. आता नीला म्हणजे निळ्या रंगाची एवढं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता या ठिकाणी नीला ज्या आहेत व्हेन्स ज्या आहेत तर ती व्हेन्स त्या ठिकाणी दाखवलेली. आता काय आता या ठिकाणी शिरा कशाला म्हणायचं पहा की व्हेसल्स कॅरिंग द ब्लड्स स्टुअर्ड द हर्ट फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी आर कॉल्ड ॲज द व्हेन. शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या ज्या काही वाहिन्या ज्या आहेत तर त्या वाहिन्यांनाच काय म्हणतो आपण शिरा किंवा मराठीमध्ये त्यालाच अजून दुसरा एक शब्द आहे नीला त्या ठिकाणी म्हटलं जात. पुन्हा या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचं आहे की असणारे जे काही हृदय जे आहेत या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की पा की इथे दाखवलेलं आहे की टुवर्ड्स द हर्ट. टुवर्ड द हर्ट म्हणजे हृदयाकडे त्या ठिकाणी रक्त वाहून जे आणलं जातं तर त्याला त्या ठिकाणी व्हेन्स म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे की फ्रॉम द हर्ट म्हणजे हृदयाकडून काय केलं तर शरीराच्या विविध भागाकडे रक्त जे आहे तर ते रक्त त्या ठिकाणी पाठवलं जातं तर त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी आर्टरीज. आणि याच्या दरम्यान आपल्याला अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही कॅपिलरीज जे आहेत तर त्या कॅपिलरीजचं असणारं जे काही जाळं जे आहे तर ते जाळं आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता पुढे की ऑल व्हेन्स एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड फ्रॉम द लंग्स ट्रान्सपोर्ट डीऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे सर्वसाधारणपणे पुन्हा आपल्या लक्षात येतं येईल की फुफ्फूस शिरांच्या व्यतिरिक्त काय सांगितलेले ऑल व्हेन्स एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड फ्रॉम द लंग्स ट्रान्सपोर्ट डीऑक्सिजनेटेड. डीऑक्सिजनेटेड म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की शुद्ध रक्त नाही अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की फुफ्फूस शिरांच्या व्यतिरिक्त उरलेल्या सर्व असणाऱ्या ज्या काही शिरा ज्या आहेत किंवा नीला ज्या आहेत तर यांच्यामधून विनाशक जती किंवा कार्बन डायऑक्साईड युक्त ज्याला आपण त्या ठिकाणी अशुद्ध म्हणू शकतो अशा प्रकारचं असणारं जे काही रक्त जे आहे तर ते रक्त काय केलं तर वाहून त्या ठिकाणी नेलं जातं. पुढे मोस्ट ऑफ द व्हेन्स आर सुपरफेशियली लोकेटेड इन द बॉडी. आता सुपरफेशियली याचा अर्थ लक्षात घ्या की बहुतेक अशा प्रकारच्या शिऱ्या किंवा असणाऱ्या ज्या काही नीला ज्या आहेत आपल्या असणाऱ्या ज्या काही त्वचा ज्या आहेत तर त्या त्वचेच्या लगत असतात आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे मोस्ट ऑफ द व्हेन्स आर सुपरफेशियली लोकेटेड इन द बॉडी दिअर वॉल्स आर थिन. त्यांच्या आणि ह्या ज्या काय असणाऱ्या ज्या काही व्हेन्स ज्या आहेत तर त्या व्हेन्सच्या वॉल्स मात्र त्या ठिकाणी पातळ असतात. मग अशी आपण पाहिले की आर्टरीज ज्या आहेत तर त्या आर्टरीजच्या असणाऱ्या ज्या काही वॉल्स ज्या आहेत तर त्या थिक्स असतात. डिफरन्ससाठी लक्षात ठेवायचं अँड दीज आर प्रोव्हाइडेड विथ हॉल्स. आणि ज्या काही व्हेन्स ज्या आहेत शिरा ज्या आहेत तर याच्या मात्र काय असते ज्या काही पोकळी ज्या आहेत तर त्या पोकळींमध्ये झडपा ज्या आहेत तर त्या झडपा त्या ठिकाणी असतात. आपण पाहिले म्हणजेच त्या ठिकाणी असणाऱ्या जे काही आर्टरीज ज्या आहेत तर त्या आर्टरीजमध्ये हॉल्स त्या ठिकाणी असतात. व्हेन्स ज्या आहेत तर त्या व्हेन्समध्ये मात्र त्या ठिकाणी हॉल्स ज्या आहेत तर त्या हॉल्स त्या ठिकाणी असतात. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढे आता काय सांगितलेली माहिती दिलेली इन हिस्ट्री अशी होऊन गेली. इन 1628 विल्यम हार्वे डिस्क्राईब द मॅकॅनिझम ऑफ सर्क्युलेशन इन द बॉडी. म्हणजे 1628 साली विल्यम हार्वे हा जो काही ब्रिटिश असणारा जो काही डॉक्टर जे आहे तर त्या डॉक्टरनं शरीरातील रक्ताभिसरण त्या ठिकाणी कसं होतं याचं असणारं जे काही वर्णन जे आहे तर ते वर्णन त्या ठिकाणी केले. आता काय सांगते ही प्रपोज ए थिअरी दॅट आवर हर्ट इज ए मस्क्युलर पंप बाय विच ब्लड इज सर्क्युलेटेड इन द बॉडी. त्यानं असं त्या ठिकाणी सांगितलं की आपलं असणारं जे काही हृदय जे आहे जसे पंप जो आहे तर तो पंप आपल्या लक्षात येताना असतो. म्हणजे आपलं असणारं जे काही हृदय जे आहे तर ते हृदय एक स्नायुमय अशा प्रकारचं पंप असून
या पंपाद्वारे काय केलं तर आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण जे आहे तर ते रक्ताभिसरण केलं जातं. अशा प्रकारचा असणार होतं काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत थिअरी त्या ठिकाणी मांडली. ही डिस्कवर्ड द वर्किंग मॅकॅनिझम ऑफ द व्हॉल्स ऑफ द हर्ट आणि रक्तवाहिन्यांमध्ये झडपांचं काम कसं चालतं हे हार्वे यांनी त्या ठिकाणी शोधून त्या ठिकाणी काढलेले. पण एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहू, पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.